शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ गोपाल बछरे यांनी मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला होता, परंतु अखेरच्या क्षणी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने लोणार मेहकर मतदारसंघातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। परंतु बछरे यांनी निवडणूक रिंगणातून माघार का घेतली याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे। शिवसेना फुटीनंतर मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व बुलढाण्याचे खासदार हे शिंदे गटात गेले, त्याच्याबरोबर संपूर्ण जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत यांचे सदस्य व पदाधिकारी हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत बोटावर मोजण्या इतकेच पदाधिकारी बुलढाणा जिल्ह्यात शिल्लक राहिले, त्यापैकी प्राध्यापक नरेंद्र खेडेकर, जालिंदर बुधवंत, नंदकुमार कराडे, आशिष रहाटे, लिंबाजी पांडव, किशोर गारोडे, गजानन जाधव, ॲडव्होकेट दीपक मापारी, लुकमान कुरेशी, श्रीकांत मादनकर, तानाजी मापारी, इकबाल कुरेशी यांच्यासारखे निष्ठावंत उद्धव साहेबांसोबत खंबीरपणे उभे राहिले। या मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघात संघटित पुनर्बांधणीचे काम डॉ बछरे यांनी जोमाने सुरू केले। अनेक आंदोलने करून व पक्ष संघटन बांधणीतून डॉ बछरे यांची मतदारसंघातील शेवटच्या माणसापर्यंत शिवसेना म्हणजे गोपाल बछरे व मशाल म्हणजे गोपाल बछरे ही ओळख निर्माण झाली। मेहकर विधानसभेचे शिवसेनेचे तिकीट गोपाल बछरे यांनाच मिळणार व तेच निवडून येणार हा विश्वास सर्वांच्या मनात निर्माण झाला होता, परंतु काही चक्रे फिरले आणि सदरील विधानसभेचे तिकीट सिद्धार्थ खरात यांना मिळाले। यावर मतदारसंघातील सामाजिक नेते, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक यांनी डॉ बछरे यांना अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा आग्रह धरला आणि बछरे यांनी भरलाही व अपक्ष राहून निवडून येणार हा विश्वासही निर्माण झाला होता। परंतु डॉ बछरे यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून शिवसेनेचे सचिव व नेते विनायक राऊत, अनिल देसाई, भास्करराव जाधव यांनी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही। शेवटी 4 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजता उद्धव ठाकरेंचा फोन आला व त्यांनी डॉ बछरे यांच्या कामाचे कौतुक करून भविष्यात आपणास न्याय दिला जाईल असे आपण अर्ज मागे घ्यावा असे सूचित केले। मातोश्रीला पंढरी व उद्धव साहेबांना पांडुरंग मांडणारा गोपाल बछरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला व संपूर्ण ताकदीने सिद्धार्थ खरात यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला। MCN न्यूज मराठी करिता भूषण शेटे, लोणार। जय महाराष्ट्र। मी माझा उमेदवारी अर्ज परत का घेतला याविषयी सर्वांनाच कुतूहल आहे आणि बरोबर आहे, कारण शिवसेनेमध्ये गद्दारी झाल्यानंतर संघटनेची बांधणी शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं कार्य मी केलं, अगदी बरोबर आहे। आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलनं केली, युवकांसाठी आंदोलन केली, महिलांसाठी आंदोलन केली, लोणारचं धारतीर्थ स्नानासाठी खुले व्हावे त्यासाठी आंदोलन केली आणि ते खुलंही केलं, त्यामुळे माझी ओळख अगदी ग्रामीण भागापर्यंत गेली, प्रत्येक घरात गेली। मी शिवसेनेची मशाल घराघरात पोहोचवली, परंतु माझी उमेदवारी, मला उमेदवारी नाही मिळाली आणि म्हणून मी अपक्ष अर्ज टाकला होता। बऱ्याच लोकांनी, मित्रांनी मला समजवले की आपण अपक्ष अर्ज परत घ्यावा, परंतु मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो। अचानक 4 नोव्हेंबरला उद्धव साहेबांचा फोन आला आणि गोपालजी मला असं वाटते की आपण आपला उमेदवारी अर्ज परत घ्यावा। मी एक शिवसैनिक जो मातोश्रीला पंढरपूर मानणारा आणि उद्धव साहेबांना दैवत मानणारा एक सच्चा शिवसैनिक, मी एकाही क्षणाचा विचार न करता माझा उमेदवारी अर्ज परत घेतला। जय महाराष्ट्र।